वेळेजव्यात हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती आडात रात्रीच्या अंधारात नाफेड मार्फत व्यापाऱ्यांची शेकडो क्विंटल उडीद खरेदी केली जात होती. मात्र शेतकऱ्यांची फक्त 1.5 क्विंटल खरेदी केली जायची. हा सगळा प्रकार न्यूज 18 न उघडकीला आणला होता. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका बसताच नाफेडनं ही मोठी कारवाई करत खरेदी विक्री संघाकडून उडीद खरेदीचे अधिकार काढून घेतलेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेत. सध्या उडीद खरेदी बंद असून लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उडीद खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. आणि याविषयीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांनी. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये नाफेड मार्फत शेतकऱ्यांकडून मूग आणि उडीदची खरेदी करण्यात येत होती. नाफेडनं हे खरेदीचे अधिकार स्थानिक खरेदी विक्री संघाला देण्यात आले होते. मात्र या ठिकाणी खरेदी विक्री संघामध्ये मोठे घोटाळे करण्यात येत होते. दिवसा शेतकऱ्यांकडून फक्त 1.5 क्विंटल खरेदी करण्यात येत होती, तर मात्र व्यापाऱ्यांकडून जे आहे शेकडो क्विंटल मूग आणि उडीदची खरेदी करण्यात येत होती. याबाबतची सविस्तर बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. या बातमीचा धसका घेत, या बातमीचा दणका बसल्यानंतर नाफेडनं मोठी कारवाई केली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, या यार्डमध्ये सध्या ही खरेदी जी करण्यात होती ती थांबवण्यात आलेली आहे, ती बंद करण्यात आलेली आहे. अशा आशयाचं पत्र नाफेडनं कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेलं आहे. या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की इथून पुढं मूग आणि उडीदची खरेदी तुम्ही करायची आहे. म्हणजे खरेदी विक्री संघाला जो खरेदीचा अधिकार होता तो अधिकार नाफेडनं काढण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आता सध्या या ठिकाणी खरेदी मूग आणि उडीदची खरेदी बंद करण्यात आलेली आहे. आता काही दिवसातच ही खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही खरेदी विक्री संघानं जे आतापर्यंत घोटाळे केलेले आहेत यावर नाफेड काय कारवाई करणार आहे हे पाहावं लागेल. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.